नमस्कार. महाराष्ट्रात लोकसभेचा अंतिम टप्पा नुकताच पार पडला. आता प्रतीक्षा आहे ती 4 जूनच्या निकालाची. मात्र याआधी महाराष्ट्रात पार पडलेल्या 5 टप्प्याचं लोकसभेचं मतदान कोणत्या पक्षाच्या पारड्यात जास्त पडेल हे निकाला दिवशी स्पष्ट होईल. मात्र महाराष्ट्रामध्ये झालेला सत्ता संघर्ष असो किंवा महाराष्ट्रातील फुटलेला शिवसेनासारखा पक्ष, त्याचे झालेले 2 तुकडे, हे सर्व पाहता ठाकरे यांचे किती उमेदवार निवडून येऊ शकतात याचा बांधलेला अंदाज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. हा अंदाज आपण घेतलेल्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतलेले पोल असेल किंवा त्या त्या ठिकाणच्या स्थानिक पत्रकारांनी केलेलं विश्लेषण यानुसार मांडणी करत आहोत. राज्यात ठाकरेंचे 21 पैकी 16 उमेदवार असे आहेत की त्यांची जिंकण्याची खात्री ही जास्त आहे. चला तर ते उमेदवार कोणते आहेत ते जाणून घेऊया. सर्वात पहिला मतदारसंघ आहे ते म्हणजेच धाराशिव. येथे ठाकरे गटाचे ओमराजी निंबाळकर विरुद्ध अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्यात अशी थेट दुहेरी लढत झाली. मात्र येथे धाराशिव मधल्या लोकांचा ओमराजेंना निवडणुकी दरम्यान मिळणारा पाठिंबा पाहता ओमराजेंचा विजय येथे निश्चित मानला जात आहे. दुसरा मतदारसंघ म्हणजे हिंगोली. या ठिकाणी थोड्या फरकाने ठाकरेंचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांची जिंकण्याची शक्यता ही जास्त आहे. तर येथे वंचितचे उमेदवार 2 नंबरवर मत घेण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाचे बाबूराव कोहळीकर हे 3 क्रमांकावर असतील असा अंदाज बांधला जात आहे. तिसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे परभणी. हा मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचा बालेकिला राहिला आहे. यावेळी येथे मराठा वर्सेस ओबीसी अशी निवडणूक बघायला मिळाली. मात्र अल्पसंख्याकांच्या मतांच्या साथीने संजय जाधव येथे थोड्या फरकाने जिंकण्याची शक्यता आहे. चौथा मतदारसंघ म्हणजे संभाजीनगर. येथे ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे, तसेच MIM कडून इम्तियाज जलील आणि शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे उभे होते. येथे जो कोणी निवडून येईल तो अगदी काटावर निवडून येण्याची शक्यता आहे. मात्र स्थानिक पत्रकारांच्या मतानुसार येथे चंद्रकांत खैरेच थोड्या फरकाने जिंकण्याची शक्यता आहे. पाचवा मतदारसंघ आहे ते यवतमाळ वाशिम. येथे ठाकरे सेना वर्सेस शिंदे सेना अशी थेट लढत पाहायला मिळाली. मात्र या लढतीत ठाकरे गटाचे संजय देशमुख हे आघाडीवर असणार आहे, तर शिंदे गटाच्या राजश्री पाटील या पिछाडीवर राहण्याची शक्यता आहे. सहावा मतदारसंघ आहे ते बुलढाणा. येथे तिरंगी लढत पाहायला मिळाली. ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर, तसेच शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांच्या चुरशीची लढत बघायला मिळाली. मात्र यावेळी ठाकरेंकडे झुकलेली अल्पसंख्याकांच्या मतांमुळे ठाकरे गटाचे खेडेकर हे खूप कमी फरकाने निवडून येण्याची शक्यता आहे. तर तुपकर 2 क्रमांकावर, तसेच प्रतापराव जाधव हे 3 क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे. सातवा मतदारसंघ आहे ते नाशिक लोकसभा. येथे देखील तिरंगी लढत बघायला मिळाली. मात्र येथे देखील ठाकरे गटाचे उमेदवार राजा भाऊ वाजे यांचीच जिंकण्याची शक्यता जास्त आहे. आठवा मतदारसंघ आहे ते शिर्डी. येथे देखील तिरंगी लढत पाहायला मिळाली. मात्र येथे देखील ठाकरेंचे उमेदवार भाऊसाहेब वाकचोरे हेच आघाडीवर राहण्याची शक्यता आहे. नववा मतदारसंघ आहे ते हातकणंगले. येथे देखील जोरदार तिरंगी लढत झालेली आहे. मात्र पहिल्या 1 नंबरची मते घेऊन ठाकरेचे उमेदवार सत्यजित आबा पाटील हेच निवडून येण्याची शक्यता दाट आहे. तर राजू शेट्टी हे ते 2 नंबरवर असतील, तर शिंदेगडाचे धैर्यशील माने हे 3 नंबरवर बघायला मिळतील. दहावा मतदारसंघ आहे ते मावळ. येथे दुरंगी लढत पाहायला मिळाली. येथे शिंदेगडाचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरे गटाचे संजोग वाघेरे अशी ही थेट लढत झाली आहे. येथे वाघेरेंना अजित पवार गटाचा छुपा पाठिंबा मिळाला असल्याची चर्चा देखील आहे. त्यामुळे येथे देखील संजोग वाघेरे यांची निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. 11वा मतदारसंघ आहे ते रायगड. येथे देखील ठाकरेंचे अनंत गीते आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यात थेट दुरंगी लढत झाली. मात्र येथे अनंत गीते यांची निवडून येण्याची शक्यता ही जास्त आहे. तर 12वा मतदारसंघ आहे ते शिंदेचा होमग्राऊंड असलेला ठाणे. येथे ठाकरेंचे निष्ठावंत राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांच्यात थेट लढत बघायला मिळाली. मात्र येथे राजन विचारे हेच पुन्हा निवडून येतील अशी शक्यता ही जास्त आहे. 13वा मतदारसंघ आहे ते दक्षिण मुंबई. येथे ठाकरेंचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव अशी ही थेट लढत झाली. मात्र येथे अरविंद सावंत हेच पुन्हा निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. 14वा मतदारसंघ आहे ते मुंबई उत्तर पश्चिम. येथे ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर विरुद्ध शिंदे गटात नुकतेच गेलेले रवींद्र वायकर यांच्या थेट लढत बघायला मिळाली. मात्र येथे देखील अमोल कीर्तिकर यांची निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. तर 15वा मतदारसंघ आहे ते ईशान्य मुंबई. येथे देखील ठाकरे गटाचे संजय दिना पाटील विरुद्ध भाजपचे मिहीर कोटेचा यांच्या चुरशीची लढत पाहायला मिळाली. याच मतदारसंघात मराठी विरुद्ध गुजराती असा देखील टोकाचा वाद निवडणुकीदरम्यान पाहायला मिळाला. मात्र या चुरशीची लढतीमध्ये संजय दिना पाटील हेच बाजी मारेल असं सध्याचं चित्र आहे. 16वा मतदारसंघ आहे ते म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्ग. येथे ठाकरेंच्या सेनेचे विनायक राऊत विरुद्ध भाजपचे नारायण राणे अशी ही अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळाली.
मात्र शेवटच्या टप्प्यात विनायक राऊत हेच पुन्हा एकदा येथून बाजी मारतील अशी शक्यता जास्त आहे. हे आहेत जे 16 लोकसभा मतदारसंघ जे की शिवसेनेत फूट पडूनही ठाकरेंच्या ताब्यात येऊ शकतात. मात्र हा अंदाज जरी असला तरी 4 जूनच्या निकाला दिवशी हे सगळं स्पष्ट होईल. यावर तुमचं काय मत आहे हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच राजकीय संबंधित बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.